काही विद्यार्थी आता वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनासुद्धा जॉईनिंग देणे आवश्यक आहे त्यांनासुद्धा जॉईनिंग द्यायलाच हवी आणि प्लस समांतर आरक्षणाची लिस्ट ही वेगळी लावण्यात यावी जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही कारण की वॅकंट पोझिशन भरपूर आहे आणि महावितरण हे महावितरण प्रशासन किंवा ऊर्जा मंत्रालय हे निश्चितच करू शकते याच्यामध्ये काहीही शंका नाही निश्चित हे असं सगळं होऊ शकतं असं जर केलं तर कोणाही एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंग होईल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आगर अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम माझ्या सर्व आय टी आय विद्यार्थी मित्रांना जे काही विद्युत सहाय्यकसाठी सध्या वेटिंग लिस्टकडे बाग वाट बघत आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे किंवा जे वेटिंग करत आहे वाट बघत आहे आणि उपकेंद्र सहाय्यक वगैरे आणि बाकी जे काही व्हिडिओ बघतायत त्यांना सर्वांना दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची सगळी स्वप्न यावर्षी पूर्ण आहोत आणि या या दिवाळीनंतर म्हणजे पुढच्या दिवाळीपर्यंत जे काही आता पूर्ण वर्ष आहे त्या वर्षात जर तुम्ही काही इच्छित इच्छा करत असाल कुठल्या जॉबची इच्छा करत असाल किंवा कुठे रुजू होण्यासाठी किंवा काही प्रयत्न करत असाल तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण हो हीच माझी मनापासून एक मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना आहे तुम्हाला आजचा जो विषय आहे तो आहे विद्युत सहाय्यक भरतीबद्दल जे काही आपण वर्षेवर अपडेट्स देत असतो स्टार्टिंगपासनं म्हणजे साधारण दीड ते दोन वर्षापासून विद्युत सहाय्यक तर म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनची जी भरती आहे विद्युत सहायक उपकेंद्र सहायक त्याबद्दल जेव्हापासून आपण चॅनल सुरू केलं आहे तेव्हापासून आपण त्यावर ते अपडेट्स देतो आहे सुरुवातीला विद्यार्थी मित्रांमध्ये बऱ्याच शंका कुशंका होत्या बऱ्याच निराशा होती बऱ्याच काही गैरसमज होते बऱ्याच अफवा होत्या की भरती कॅन्सल होईल असं होईल तसं होईल हे ते पण प्रत्येक गोष्टीवर मात करत आणि प्रत्येक गोष्टीवर योग्य माहिती देत आपण आपल्या चॅनलवर माहिती देतो आहोत तर त्यासंदर्भात आपण नेहमी स्टँड घेतला आहे ही भरती कॅन्सल होणार नाही विद्यार्थी जॉईन होतील किंवा पुढे ही प्रोसेस होईल तर तसंही एक बॅच काही मुलांची जॉईनसुद्धा झालेली आहे साधारण सोळाशे सतराशे मुलं जॉईन झालेली आहे यामध्ये त्यानंतर त्यांनी जे काही मेरिट लिस्टनंतर जी काही वेटिंग लिस्ट फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये लावलेली आहे तर त्यानंतर बरेच वाद सुरू झाले बरेच त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली बावीसशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांची तर त्यामध्ये डी व्ही झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये बरेच विद्यार्थी रिजेक्ट करण्यात आले किंवा जे काही ॲब्सेंट वगैरे है ते है। ते है तर साधारण एक अकराशे बाराशेचा आकडा जो आहे तो विद्यार्थी सिलेक्ट त्याच्यामध्ये झाले सिलेक्ट म्हटल्यापेक्षा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके झालेलं आहे तर त्यामध्ये आता साधारण त्या गोष्टीला सात आठ महिने झालेले आहेत फेब्रुवारीपासून त्यानंतर ते विद्यार्थी जॉईनिंगसाठी लिटरली वाट बघत आहे एक आशा लावून ठेवलेली आहे ला त्यांच्या फॅमिलीने आशा लावून ठेवलेली आहे ला ही परिस्थिती अतिशय अतिशय वाईट असते वाई मित्रांनो जेव्हा तुम्हाला कळलेलं असतं की तुमचं सिलेक्शन झालं आता फक्त जॉईन करायचं आणि फक्त आपल्याला दर महिन्याचा पगार मिळणार आहे किंवा आपल्याला सेवा द्यायची आहे ही काही एक फिलिंग असते एक एक हे असते ना ती अतिशय वाईट असते ही जी एक जी परिस्थिती एक तर तुम्ही कुठेच नसाल तर ठीक आहे परंतु तुमचं सिलेक्शन झालं आपण अर्धवट सिलेक्शन झालं तुम्ही जॉईनिंगची वाट बघता आहे ही अतिशय वाईट परिस्थिती असते मेंटली सायकोलॉजिकली विद्यार्थी हा थोडाफार वाट बघून बघून खचून जातो आणि जा त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी गव्हर्मेंटचे नियम बदलतात या कंपन्यांचे किंवा या डिपार्टमेंटचे जिथून आपण रिक्रुटमेंट घेत असतो भरती घेत असतो किंवा तुमचे एम्प्लॉयमेंट घेत असतो तर तिथे काहीतरी बदल होतात आणि विद्यार्थी मित्र हे डिस्टर्ब होतात त्यामध्ये मित्रांनो आपल्या महावितरणच्या भरतीमध्ये किंवा उपकेंद्र सहाय्यकच्या भरतीमध्ये महावितरणच्या जे काही आता हालचाली चालू आहे ते कसं आहे की वेटिंग लिस्ट लावण्यात आली त्यानंतर आता विद्यार्थ्यांना म्हणत आहे की कारण मागील रा ऊर्जा ऊर्जा राज्यमंत्री त्यांनी घोषणा केली की समांतर आरक्षण लागू होईल किंवा करायला पाहिजे किंवा करा तसं आश्वास त्यांनी एक सूचना यांना महावितरणा दिल्या आणि महावितरण कसं आहे की एक कंपनी आहे सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे ती काही गव्हर्नमेंट नाही आहे ती सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे ठीक आहे ऊर्जा विभागाची तर त्याच्यामुळे त्यांना डिसिजन जे घ्यायचे असतात ते नियमाप्रमाणे सर्क्युलरप्रमाणे आणि हे जे नेते मंडळी जे सांगतात त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांना निर्णय घ्यायचे असतात ठीक आहे त्यानुसार महावितरण कंपनीने वेटिंग लिस्ट तर लावली परंतु त्यामध्ये समांतर आरक्षणाचा बराचा मुद्दा आल्यामुळे काय झालं की ते आता होल्डवर गेलं म्हणजे कसं आहे ती जी लिस्ट जॉईनिंग होणार होतं ते जॉईनिंग होल्डवर गेलं ठीक आहे तर त्याच्यामध्ये आता एक एक एक, एक स्टेप पुढे जात आहे त्याच्यामध्ये कोणत्याच विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये हा आपल्या चॅनलचा म्हणा किंवा आपल्या याचा एक उद्देश आहे त्याच्यामध्ये जर समांतर आरक्षणाचा तुम्ही मान्य त्यांनी मान्य केलं तर समांतर आरक्षणाच्या विद्यार्थ्यांचं चांगलं होईल परंतु बाकीचे जे वेटिंगचे विद्यार्थी आहेत ते रिजेक्ट होऊ शकतात काही डिडक्ट होऊ शकतात मदतले जे किंवा जे बॉटमचे विद्यार्थी आहेत ते बऱ्यापैकी रिजेक्ट होऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल आणि त्यानंतर जर त्या विद्यार्थ्यांना न्याय दिला तीच लिस्ट कम्प्लीट केली किंवा त्याच विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिलं तर समांतर आरक्षणाचं जे काही आहे त्यांच्यावरसुद्धा अन्याय होईल त्याच्यामुळे दोन्ही दोन्हीमधला एक मधला मार्ग निवडण्याकरता किंवा मधला मार्ग निवडावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती जेणेकरून जी वॅकन्सी जी पाच हजार वॅकन्सी पोस्टची वॅकन्सी होती त्यामध्ये एक मधलम एक असा पॉईंट होता की ईडब्ल्यू एसचं डिसिजन कोर्टाने दिल्यावर सुद्धा ईडब्ल्यू एस आणि ए सी बी सीचं मॅटर अजून सॉल्व्ह झालेले नाही आहे त्यांची मेरिट सुद्धा अजून लागलेली नाही आहे ती आतापर्यंत लागायला पाहिजे होती पण काही थोडंफार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेलं होतं असं एक थोडंफार कानावर आलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा थांबलेलं आहे आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये आता समांतर आरक्षणाने ला जी ऑलरेडी जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये एक एक तिढा निर्माण झालेला आहे सध्या जे आंदोलन विद्यार्थी मित्रांचं एकोणीस तारखेपासून होतं दिवाळीमध्ये ते चालणार होतं परंतु काही थोडंफार तिथे आणि हां सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला किंवा आपल्या विद्यार्थ्यांना जे काही एक नेतृत्व लाभलेलं ला आहे नेतृत्व म्हटल्यापेक्षा एक सपोर्ट लाभलेला आहे तो आबासाहेब पाट पाटील जे आहेत या उत्कृष्ट व्यक्तीचा एक सपोर्ट लाभलेला आहे त्यासाठी मी मनापासून त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी आता थोडंफार मार्गी लागलेल्या आहेत शंभर टक्के नाही पण बऱ्याफार मा थोडाफार मार्गी लागलेल्या आहे त्यांनी जे काही म्हणणं आहे किंवा जे काही बोलणं आहे कारण याआधी जे दोन आंदोलन झाले त्यामध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं कोणीच ऐकून घेतलेलं नाही तिथे डेप्युटी सी एम सी एम यांना विद्ध प्रयत्न पहिल्या याच्यामध्ये पहिल्या जेव्हा आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांनी ॲटलीस्ट भेट तरी दिली होती ग्राउंडवर आझाद मैदानावर वगैरे हो परंतु सेकंड जे हे झालं तेव्हा मी विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो परंतु तेव्हासुद्धा काहीच कुठेच काही पॉझिटिव्ह गोष्ट घडली नव्हती परंतु आता आबासाहेब पाटील यांचा सपोर्ट लाभल्यामुळे बऱ्याच गोष्टी या काहीतरी पुढे गेलेल्या आहेत डेप्युटी सी एम सी एम नंतर तुमचे महावितरणचे प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी थे बोलणं झालेलं आहे परंतु एक एक हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह रिझल्ट अजून आलेला नाही आहे जेव्हा प्रकाशगडला मिटिंग झाली सगळं झाल्यानंतर कारण शिंदेसाहेबांनी ॲज अ सी एम म्हणून एक पत्र दिलं महावितरणला या की यावर योग्य निर्णय घ्या निर्णय घेण्यात घेण्यात यावा आणि कोणावरच अन्याय होऊ नये वगैरे वगैरे तर त्या तो त्या त्यासंदर्भात एक डिटेल ते लेटर आहे आपण ते लेटर काही इथे डिस्प्ले करू शकत नाही तर ते जे लेटर आहे ते महावितरण प्रशासनाला दिलेलं आहे तर त्यानंतर त्यांनी त्यावर थोडंफार एक विचार करण्यात यावा किंवा थोडाफार विचार करण्याला वेळ द्यावा असा एक थोडंफार तीस तारखेपर्यंत वेळ घेतलेला आहे आणि आता एकतीस तारखेला म्हणजे एकतीस ऑक्टोबरला सोमवारी परत आपल्या विद्यार्थ्यांचं आणि आबासाहेब सोबत राहतील यांचं एक मोठ्या प्रमाणात आंदोलन परत होणार आहे एकतीस तारखेला प्रकाशगडला ठीक आहे त्याचं जे आंदोलन आहे ते कशासाठी कारण की यांनी जी काही वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत त्यांना रिजेक्ट करू नये किंवा त्यांना भरतीतून डावलू नये किंवा मग त्यांचं त्यांना कॅन्सल करू नये ठीक आहे एक ही एक त्यांची मागणी आहे बाकी समांतर आरक्षणाचे विद्यार्थी वेगळी आहे त्यांची बाजू वेगळी आहे त्यांचीसुद्धा बाजू आपण हे करू शकत नाही म्हणजे त्यांनासुद्धा आपण त्यांनासुद्धा गृहित धरायला पाहिजे कारण की समांतर आरक्षणाचं जरी असलं परंतु त्यामध्ये कसं आहे की नियमाप्रमाणे यांनी चालायला पाहिजे अशी आपली आशा आहे अशी आपली अपेक्षा आहे आपल्यासाठी किंवा माझ्यासाठी पर्सनली सगळे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत प्रत्येक विद्यार्थी हा तीन वर्षापासून तिथे वाढ बघतो आहे भरतीची आणि असं व्हायला नको की कमी पर्सेंटच्या विद्यार्थ्याचा नंबर लागला आणि जास्त पर्सेंटचा विद्यार्थी विचार वाढ बघतोय असं व्हायला नको प्रत्येकाला जॉबची गरज असते प्रत्येकाला जॉबची गरज आहे त्याच्यामुळे इथे रात्री बेरात्री किंवा पावसात दिवाळीत विद्यार्थी तिथे आंदोलन करत आहेत तिथे भूक तहान आणि सगळे प्र आपले प्रॉब्लेम विसरून तिथे आंदोलन करत आहे त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांना की शक्य ज्यांना शक्य असेल जे जवळपास असेल तर त्यांनी आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा एकतीस तारखेला एकतीस ऑक्टोबरला ते प्रकाशगडलं आहे एकतीस तारखेला काय होईल किंवा त्या पुढचे जे दोन चार आठ दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये फायनली मी विद्यार्थी मित्रांना एक थोडंफार इथे एक सांगू इच्छितो की कुठल्याच प्रकारची चिंता टेन्शन किंवा कुठल्याच प्रकारचं निगेटिव्हिटी मनात ठेवू नका जे काही होईल ते नियमाप्रमाणे होईल नियमाप्रमाणे कारण महावितरणसुद्धा कचाट्यात सापडलेलं आहे महावितरणला विद्यार्थ्यांचं सुद्धा ऐकावं लागत आहे किंवा ऐकावं लागेल आणि तिकडे गव्हर्नमेंटचे नियम जे आहेत ते बदलत राहतात गव्हर्नमेंटचे जे नेते असतात मी स्वतः डिपार्टमेंटमध्ये बारा वर्ष वगैरे तेरा वर्ष आहे त्याच्यामुळे कसं आहे की इथे कसं असतं की वरचा एखादा अधिकारी किंवा एखादा नेता काहीतरी एक सांगून देतो परंतु तिथे जे काही खालची असतात किंवा जे काही ऑफिश ऑफिसर आफ, असतात किंवा जे काही ज्यांना ते इम्प्लिमेंट करायचं असते त्यांची तफावत होते कारण की हे काही काही गोष्टी ह्या पॉसिबली नसतात टेक्निकली पॉसिबल नसतात आणि बाकीच्या लॉजिकली त्या गोष्टी होत नाही त्याच्यामुळे त्यांची कसरत होते महावितरण फक्त ऑर्डर फॉलो करते नेत्यांचे किंवा जे काही वरचे अधिकारी मंडळी बसली आहे त्यांचे अधिकारी म्हटल्यापेक्षा वरचे जे लोक ऊर्जा मंत्रालयामध्ये वगैरे बसलेले आहेत त्यांचे ऑर्डर्स फक्त ते फॉलो करते ते आपल्या मनाने महावितरण किंवा महावितरण प्रशासन कोणताही निर्णय स्वतःच्या मनाने घेऊ शकत नाही त्यांना वरून जेव्हा ऑर्डर येतात त्याच्यामुळे माझी असं एक विनंती आहे की वरचे जे नेते मंडळी आहेत किंवा जे काही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी यामध्ये थोडंफार लक्ष घालावं आणि त्याचा काय तो निर्णय होईल आणि याच्यामध्ये एकच सोल्युशन चांगलं होईल जर समांतर आरक्षणाच्या लिस्ट लावली समांतर आरक्षणाला इन्क्लूड करून लिस्ट लावली तर बाकी विद्यार्थ्यांवर अन्याय होईल वेटिंग लिस्टच्या जे एक्झिस्टिंग आहे ते स आधी आहेत ते आणि वे एक्झिस्टिंग याची जे, है जे, एक जे, जे लिस्ट लावली जे विद्यार्थी आहे त्यांची तर समांतर आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना अन्याय होईल त्याच्यामुळे दोघांवरही अन्याय करायचा नसेल तर जे काही विद्यार्थी आता गरजू आहेत किंवा जे काही विद्यार्थी आता वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनासुद्धा जॉईनिंग देणे आवश्यक आहे त्यांनासुद्धा जॉईनिंग द्यायलाच हवी आणि प्लस समांतर आरक्षणाची लिस्ट ही वेगळी लावण्यात यावी जेणेकरून त्यांच्यावरसुद्धा अन्याय होणार नाही कारण की वॅकंट पोझिशन भरपूर आहे आणि महावितरण हे महावितरण प्रशासन किंवा ऊर्जा मंत्रालय हे निश्चितच करू शकते याच्यामध्ये काहीही शंका नाही निश्चित हे असं सगळं होऊ शकतं असं जर केलं तर कोणाही एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंग होईल त्याच्यामुळे कसं आहे की महावितरण आणि ऊर्जा प्रशासन ऊर्जा मंत्रालय किंवा सचिवालय यांच्यामध्ये यांच्या अखत्यारीत या गोष्टी आहेत यांनी हे करायलाच पाहिजे कारण वॅकंट पोझिशन भरपूर आहे साधारण हजार दीड हजार दोन हजार मुलं वाढतील परंतु वॅकंट पोझिशनसुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण पाच हजार साडेचार पाच हजार वॅकंट वॅकन्सी पूर्ण फील करावी एवढीच आपली मनापासून विनंती आहे यांना ठीक आहे तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल ज्यामध्ये हाच एक सगळ्यात चांगला मार्ग आहे की जे काही वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा घ्या जे काही आरक्षण समांतर आरक्षणाचे विद्यार्थी आहेत जेव्हाप्रमाणे त्यांनासुद्धा घ्या जे जर बसत असेल तर आणि बाकी मग तुम्ही पूर्ण लिस्ट लावा पूर्ण वॅकन्सी फिल करा हा एक चांगला मुद्दा आहे आणि हाच व्हायला पाहिजे यामध्ये कुठल्याच प्रकारचं सध्या तरी टेन्शन घेऊ नका कारण की काय आहे की पुढची प्रोसिजर आपल्याला पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये कळेलच आणि आपण सगळे समांतर आरक्षणाच्या वेटिंग लिस्टची किंवा मग वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत ते जॉईनिंगची सगळे वाढ बघतो आहोत आपण इतके वर्षी वाढ बघितली आणखी काही दिवस किंवा एखादा वगैरे या पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे परंतु आता महावितरण प्रशासन काय स्टँड घेते किंवा काय त्यांचं हे आहे म्हणजे ते कशा दृष्टीने तिचे डिसिजन घेतात ते त्यांच्यावर सगळं डिपेंड आहे पण तो एकतीस तारखेला जे काही आंदोलन आहे त्याला जर तुम्ही सपोर्ट करू शकता तर असा तो सपोर्ट करा आणि लोकशाही मार्गाने शांततेनं शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होत आहे तर आता पुढची प्रोसिजर होईलच परंतु थोडंसं पेशन्स ठेवा कुठल्याच प्रकारचं काही निगेटिव्हिटी किंवा निराशा मनात आणू नका पुढच्या याच्यामध्ये आपण जे काही अपडेट्स वरचेवर देतच असतो पुढे सुद्धा आपण अपडेट पुढच्या आठ पंधरा आठ दहा दिवसामध्ये देऊच विद्युत सहायकर जे काही तुमचे प्रश्न असतील त्याचे प्रश्नांचे उत्तर पै बऱ्यापैकी तुम्हाला मिळालं असेल अशी मी आशा करतो आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी तुम्हाला आवडला असेल थोडीफार जरी माहिती मिळाली असेल कारण की मी साधारण दीड वर्षापासून दोन वर्षापासून मी विद्युत सहायकचा जो मॅट जे आपला विषय आहे तो मी सोडलेला नाही आहे मी वरच्यावर त्यावर अपडेट देतो आहे स्टार्टिंगमध्ये भरती कॅन्सल होईल अशी एक अफवा होती बरेच बऱ्याच प्रमाणात ती अफवा होती काही विद्यार्थी किंवा काही काही लोक अशी निगेटिव्हिटी पसरवत असतात परंतु आपण कुठलेच बळी पड पडायला नको जे काही विद्यार्थी असे पुढे जे काय त्याचं मॅटर क्लिअर होईलच हो पुढे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढे जॉईनिंग मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे निराश होऊ नका तर असे अपडेट्स वरच्यावर मिळण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स मी मिस करणार नाही धन्यवाद मित्रांनो